मुलगी झाली हो मालिकेत दिव्यांच्या बाबांच्या भूमिकेत झळकणारे अभिनेते अजय पुरकर यांच्या आईचं दुःखद निधन झालंय. 5 जुलै 2021 अजय यांच्या मातोश्री हे जग सोडून गेल्या. अजय यांनी याविषयी सोशल मीडियावरून भावुक पोस्ट केली आहे. फिनिक्स उडाला. मी आजपर्यंत सोशल मीडियावर कधीही कुठलीही नकारात्मक पोस्ट केली नाही आणि पुढे सुद्धा करणार नाही. आजूबाजूला अनेक वाईट घटना घडत आहेत. प्रत्येकाला स्वतःचे प्रॉब्लेम आहेतच. म्हणून आजची पोस्ट देखील वाचणाऱ्याला उमेद देऊन जावी म्हणून हा लेखन प्रपंच. माझी आई 5 जुलै 2021 रोजी गेली. फिनिक्स हे मी तिचं ठेवलेलं नाव. खूप लहानपणापासूनच मी तिचा आजार जवळून पाहिला होता. शाळेत असल्यापासून घरातली सगळी कामं करण्याची सवय लागली कारण आई सतत आजारी असायची. अनेक शस्त्रक्रिया पचवून प्रत्येक वेळी राखेतून आकाशाकडे झेप घेणं हा तिचा स्वभाव. एकूण 14 शस्त्रक्रिया झाल्या आईच्या आयुष्यात. काही अशा की ती वाचेल की नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायची. पण आईची विलपावर इतकी जबरदस्त होती की स्वतःच्या हिमतीवर पुन्हा आयुष्याला भिडायची. जवळजवळ 35 वर्ष शारीरिक वेदना सहन केल्या तिने पण कधीही चेहरा दुर्मुखला नाही. मिश्किल स्वभाव नकला करणं, नवीन पदार्थ बनवणं, प्रत्येक सण यथोचित साजरा करणं ह्या गुणांमुळं आई सगळ्यांमध्ये खूप लोकप्रिय. स्वतःला दुःख असून आनंदात कसं जगावं हे आईने मलाच नाही तर तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला शिकवलं. नेव्हर से डाय हे मी माझ्या आईकडून शिकलो. आज सुद्धा RIP वाईट घटना त्यांच्या आत्म्यात शांती लाभो वगैरे कृपया म्हणू नका. आज देखील ह्या पोस्टमधून पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचा प्रयत्न करतोय. सध्याचा काळ आपल्या सगळ्यांसाठी खूप अवघड आहे पण राग झाली तरी हारू नका. पुन्हा राखेतून वर या आणि आभाळाकडे झेप घ्या. फिनिक्स व्हा अशी भावुक पोस्ट अजय यांनी लिहून सर्वांना आयुष्यात पॉझिटिव्ह राहण्याविषयी सांगितलं आहे. तर तुम्हाला अजय यांना काही सांगायचे असल्यास कमेंटमध्ये सांगू शकता.